नमस्कार. आज आपण थोडं अग्निहोत्र आणि त्याचे फायदे परिणाम या संबंधी पाहूया. सूर्यप्रकाश हा जीवनदायी आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण जेव्हा सूर्य आकाशात नसतो त्यावेळेस त्याचं कार्य अग्निदेवता करते. सूर्य आणि अग्नि दोन्ही शक्तीचे जीवनाचे निर्देशक आहेत. त्या अग्नीला हवन देणे, अग्नीमध्ये हवन अर्पण करणे म्हणजे अग्निहोत्र. शास्त्रीय बैठक असलेलं हे एक अतिप्राचीन असं साधनेचं अंग आहे. आजच्या पाश्चात्य प्रयोगशालेय विज्ञानानं हे सिद्ध केलं आहे. अग्निहोत्राची सर्वांगीण सत्यासत्यता पडताळून पाहिलेली आहे आणि सांगितलं की अग्निहोत्राच्या मागे शास्त्रीय बैठक निश्चित आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त यावेळी जेव्हा अग्नि शक्तीच्या स्रोतात बदल दाखवतो त्यावेळेस म्हणजे स देवाम एह व अश्यती, अग्निशक्तीला एकत्रित ठिकाणी केंद्रित करून ठेवतो, तिला बांधून ठेवतो, ती अग्निहोत्राची वेळ. यावेळेस रजोगुण तमोगुण दोन्ही कमी होतात, सत्वगुणांची वाढ होते, भोवतालच्या चैतन्याची जाणीव वाढीला लागते आणि ह्याचा परिणाम दिसून येतो सभोवतालच्या विद्युत चुंबकीय क्षेत्रामध्ये. 10 ते 15 फूट एवढ्या परिघामध्ये हे आढळून आलेलं आहे. मोजता येतं, अनुभवताही येतं. धर्म, जात, पंथ, पक्ष, तुमची व्यावहारिक पातळी, तुमची सामाजिक पातळी, तुमचं सवळंवळ, ह्याचा अवडंबर, हे सगळं दूर ठेवून कोणीही व्यक्ती ठराविक वेळेस अग्निहोत्र कुठेही करू शकतो. ही इतकी सुंदर साधन आहे. हा शास्त्रीय विधी आहे, आध्यात्मिक विधी आहे. अग्निहोत्र जिथे केलं जातं त्याच्या परिसरामध्ये जीवाणू आणि विषाणू यांची वाढ होऊ दिली जात नाही. जीवाणू विषाणू नष्ट होतात. साहजिकच जीवाणू विषाणूमुळे होणारे रोग आपल्याला थांबवता येते. हा विधी चालू असताना जेव्हा ECG काढला तेव्हा हृदयावरती चांगले परिणाम झालेले आढळून आलेले आहेत. तसंच रक्तशुद्धीकरण, रक्ताभिसरणं ही चांगलं चालतं आहे दाखवून दिलं आहे. त्वचेच्या पेशी उत्तम प्रकारे कार्य करू लागतात. मज्जापेशींची निर्मिती आणि मज्जापेशींचं कार्य यातही सुधारणा आढळून आली. मानसिक स्तरावरती मनःशांती, आत्मविश्वास आणि आत्मबोध हा वाढायला लागतो. विविध मनोविकारांवर देखील अग्निहोत्रामुळे नियंत्रण करता येतं. भावनिक आणि पर्यायानं कौटुंबिक सामाजिक स्वास्थ्य हे वृद्धिंगत होतं. बालवयात हे परिणाम प्रकर्षानं जाणवतात. त्यामुळे लहानपणापासून मुलाबाळांना आपल्या अग्निहोत्राच्या क्रियेला सामोरं जायला लावा. बालकाचंच नव्हे तर गर्भवती मातांना देखील सुसंस्कारित करता येईल अशी एक साधन आहे. एकूणच नकारात्मक जड ऊर्जा कमी करून सकारात्मक तरल ऊर्जा वाढायला लागते. अग्निहोत्रामुळे हवेतील सल्फर डायऑक्साईड आणि रेडिओ ॲक्टिव्ह प्रदूषक ही दूर होऊन हवेचं शुद्धीकरण करता येतं हेही दाखवून गेलेलं आहे. त्याशिवाय पाण्याचं शुद्धीकरण, पेयजलाचं शुद्धीकरण हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला अग्निहोत्रामध्ये दिसून येतो. शेतजमिनीचा पोत सुधारणं, शेतीच्या कामामध्ये बी नीट रुजणं, रोपं तरारणं, पुष्पधारणा फलधारणा वाढणं, पोषक द्रव्यांचं प्रमाण वाढणं अन्नधान्यातलं, पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव कमी होणं हे फायदे देखील सिद्ध झालेले आहेत. दुभत्या प्राण्यांवर देखील सकारात्मक बदल दिसून आलेले आहेत. त्यांची दूध देण्याची, दुधाची पोषक क्षमता ही सगळी वाढायला लागते. अग्निहोत्र एक साधा, अवडंबरमुक्त, अतिशय कमी खर्चाचा, सोपा, सरळ, कमीत कमी वेळात करण्याचा विधी आहे. समाजाचे स्वास्थ्य आणि एकोपा टिकवायचा सर्वसंमत विधी आहे. त्यामुळे अग्निहोत्र आपण सर्वांनी करायला काहीही हरकत नाही. यासाठी आपल्याला आवश्यकतेप्रमाणे अनेक व्यक्ती पुढे येऊन मदत करतील. तर अग्निहोत्राचा उपयोग आपण आजच्या घडीला महत्त्वाचा ठरवून करण्याचा संकल्प सोडूया. आभारी आहे.